सूर्य नमस्कार। सूर्य हा पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व सजीवांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे। सूर्य नमस्कार आपल्या शरीराच्या सुसंवादी विकासासाठी, आपले मन एकाग्र ठेवण्यासाठी आणि आपली बुद्धी प्रखर ठेवण्यासाठी मदत करतात। सूर्य नमस्कार आपल्या आध्यात्मिक विकासासाठी महत्त्वाचे समजले जातात। सूर्य नमस्कारांमध्ये 12 पायऱ्यांच्या क्रमाने केलेल्या 8 योगासनांचा समावेश असतो। सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य नमस्कार घालणे सर्वात फायदेशीर मानले जाते। खांदे खाली न झुकवता दोन्ही पाय जवळ ठेवून सरळ उभे राहा। आपले हात शरीराच्या दोन्ही बाजूला असल्याची आणि तुमची हनुवटी जमिनीला समांतर असल्याची खात्री करा। दोन्ही पायांवर सारखा भार देऊन शरीर संतुलित ठेवा, याला समस्थिती असे म्हणतात। पहिली पायरी करण्यासाठी श्वास घेत हाताचे तळवे छातीसमोर आणा आणि ते नमस्कार मुद्रेत एकत्र जोडा, याला प्रणामासन असे म्हणतात। आता श्वास सोडा। दुसरी पायरी, सावकाश श्वास घेत तुमच्या शरीराला कंबरेपासून वर ताण द्या। दोन्ही हात डोक्याच्या वर करून तुमचे डोके आणि कंबर मागे वाकवा। तुमचे पाय सरळ ठेवा। या आसनाला हस्त उत्तानासन असे म्हणतात। आता तिसऱ्या पायरीसाठी हळूहळू श्वास सोडा आणि तुमच्या हाताचे तळवे तुमच्या पायांच्या दोन बाजूंना जमिनीला टेकेपर्यंत तुमचे शरीर वाकवा। वाकत असताना तुमचे हात आणि डोके एकत्र ठेवण्याचे लक्षात ठेवा। या आसनाला पाद हस्तासन असे म्हणतात। चौथी पायरी, यात खोल श्वास घेताना उजवा पाय मागे घ्या आणि गुडघा जमिनीवर टेकवा। तुमच्या उजव्या पायाचा चौडा जमिनीला टेकला आहे, डाव्या पायाचा गुडघा 90° आहे, हातांचे दोन्ही तळवे जमिनीवर आहेत, तुमची कंबर खाली आहे आणि हनुवटी वर आहे याची खात्री करा। याला अश्वसंचालन आसन असे म्हणतात। पाचव्या पायरी, श्वास सोडताना तुमचा डावा पाय अशा प्रकारे मागे घ्या की तो तुमच्या उजव्या पायाच्या रेषेत असेल। तुमचे हात आणि खांदे सरळ रेषेत आहेत, तसेच पाठ आणि कंबर सरळ रेषेत आहेत याची खात्री करा। या आसनाला संतुलन आसन असे म्हणतात। या स्थितीत सावकाश श्वास घ्या। सहावी पायरी, सावकाश श्वास सोडा, दोन्ही गुडघे एकाच वेळी जमिनीवर टेकवा आणि छाती आणि कपाळ सुद्धा जमिनीवर टेकवा। तुमची कंबर वर आहे आणि कोपरं शरीराच्या जवळ आहेत याची खात्री करा। या आसनाला साष्टांग नमस्कार असे म्हणतात, कारण यात तुमच्या शरीराचे 8 भाग म्हणजे दोन्ही पायांचे चौडे, दोन्ही गुडघे, दोन्ही हातांचे तळवे, छाती आणि कपाळ जमिनीला टेकलेले असतात। शरीराचे वजन या 8 भागांवर समान वितरित केलेले असते हे लक्षात ठेवा। आता सातव्या पायरीत, श्वास आत घेत तुमची कंबर खाली घ्या, डोके आणि छाती पुढे वर काढा आणि बेंबीपर्यंतचा शरीराचा वरचा भाग उचला। पायाचे चवडे बाहेरच्या दिशेत आहेत आणि पाय सरळ आहेत याची खात्री करा। या आसनाला भुजंगासन असे म्हणतात। आठवी पायरी, सावकाश श्वास सोडत तुमचे चवडे आतल्या बाजूला घ्या। तुमची कंबर अशा प्रकारे उचला की शरीराला पर्वताचा आकार येईल। तुमचे दोन्ही पाय सरळ आहेत, हाताचे तळवे जमिनीवर आहेत आणि डोके तुमच्या हातांच्या मध्ये आहे याची खात्री करा। टाचांनी जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा। या आसनाला पर्वतासन असे म्हणतात। नवव्या पायरीसाठी कंबर खाली घ्या आणि श्वास घेत तुमचा उजवा पाय पुढे घ्या, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर ठेवा आणि पुन्हा अश्वसंचालन आसनात जा। दहावी पायरी, या पायरीत
तुमचा डावा पाय सुद्धा पुढे आणा आणि श्वास सोडत पादहस्तासनात पुन्हा या। 11वी पायरी, सावकाश श्वास घेत शरीर वर घ्या, दोन्ही हात वर करा आणि हस्त उत्तासनात परत जा। वर येत असताना हात आणि डोके दोन्ही एकाच वेळी वर येत असल्याची खात्री करा। 12वी पायरी, सावकाश श्वास सोडताना पुन्हा एकदा प्राणायामासनात ताठ उभे राहा। आता पुन्हा सगळी क्रिया डाव्या पायाने करा। सूर्य नमस्कारामुळे तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढते। सूर्य नमस्कारामुळे चयापचय सुधारतो आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनात सुद्धा सूर्य नमस्कार अतिशय उपयुक्त आहेत। सूर्य नमस्कार एंडोक्राइन ग्रंथींच्या स्त्रावाचे नियमन करतात। सूर्य नमस्कार तुमच्या वजनाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि तुमच्या पाठीचा कणा तसेच पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी मदत करतात। उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी सूर्य नमस्कार घालताना खबरदारी घ्यावी। हर्निया आणि पेप्टिक अल्सर असलेल्या लोकांनी सूर्य नमस्कार घालणे टाळावे। सायटिका, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आणि तीव्र अँथ्रायटिस असलेल्या रुग्णांनी सूर्य नमस्कार घालणे टाळावे। स्त्रियांनी मासिक पाळी आणि गरोदरपणाच्या काळात सूर्य नमस्कार घालणे टाळावे। नियमितपणे सूर्य नमस्कार घातल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात, आळशीपणा निघून जातो, त्यामुळे संपूर्ण शरीराला नवजीवन मिळते।